उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 288 जागांवर लढण्यासंबंधी या बैठकीमध्ये विचार विमर्श होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीवर ही दबावाची खेळी की खरंच वेगळा मार्ग निवडण्यासाठी सगळी चाचपणी आहे उद्धव ठाकरेंची, हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वतः संजय राऊतांनी तातडीच्या बैठकीची माहिती दिली होती. विदर्भातल्या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद असून मवियाच्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा सोडण्यात येणार आहेत, परंतु ठाकरे गट विदर्भातल्या 12 जागांसाठी अडून बसल्याची माहिती आहे. त्यामुळे विदर्भातल्या जागांवरूनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याचं बोललं जात आहे. आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सूरज सावंत आपल्यासोबत आहे. सूरज, एकीकडे वायबी चव्हाण सेंटरवर काही वेळापूर्वी अनिल परब आणि आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती, तर तिकडे उद्धव ठाकरे देखील आपल्या नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. काय नेमक्या घडामोडी घडत आहेत महाविकास आघाडीत? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने विदर्भात शिवसेनेला जागा अपेक्षित आहेत त्या जागा दिल्या जात नसल्यामुळे ही कुठं खरं तर नाराजी नाट्य हे आता सुरू झालं आहे, आणि त्यातूनच आता कुठेतरी दबाव तंत्राचा वापर हा शिवसेनेकडनं केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर काल 10 तास बैठक झाली होती आणि या 10 तासात विदर्भाच्या जागांसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या ठिकाणी विदर्भात 12 जागा ह्या शिवसेनेला अपेक्षित आहेत, मात्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार 8 जागा सोडण्यात महाविकास आघाडी शिवसेनेला सोडत आहे. त्यामुळे कुठेतरी हा वाद विकोपाला गेलेला आहे. कालच्या या एकूणच नाराजी नाट्यानंतर आज सकाळपासून जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे स्वतः शरद पवारांच्या भेटीला आले होते, सोबत अनिल परब हे देखील होते. त्यामुळे नेमकं या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून नाराजी नाट्य हे प्रामुख्याने पाहायला मिळतं, आणि हेच नाराजी नाट्याचा जो तिढा आहे हा सोडवण्यासाठी स्वतः आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आता रिंगणात उतरत आहेत, आणि त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शरद पवार यांनी काँग्रेसच्या हायकमांडांशी फोनवरनं चर्चा करून हा वाद विटवण्यासंदर्भात चर्चा केल्याचं कळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हा वाद आणखी वाढतो का की यामध्ये मध्यस्थी करून स्वतः शरद पवार आपली राजकीय खेळी पुन्हा एकदा करू पाहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकूणच विदर्भाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी प्रश्न हा प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये वाद आहे, तर कुठे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील वादाची ठिणगी पाहायला मिळते. त्यामुळे विविध चर्चांना या ठिकाणी रंगू लागल्याचं पाहायला मिळतंय. अनेक नेते आहेत ते उघडपणे आता या संदर्भात नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण जे ज्या ठिकाणी शरद पवार आज बसलेले आहेत त्या ठिकाणी अनेक नेते हे भेटायला येत आहेत. स्वतः जयंत पाटील हे देखील आता दाखल झालेले आहेत जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे एकूणच या जागा वाटपासंदर्भातला तिढा हा आज सरही सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरं, सांगोल्यात जर आपण पाहिलं तर सांगोल्यात शिवसेनेच्या ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आज रोहित पाटलांचं जे वक्तव्य होतं की शेकापच्या उमेदवाराला शरद पवार पाठिंबा देतील, यामुळे आणखी एक नवा वाद हा उभा राहू शकतो. यामुळेच प्रामुख्याने आजचा जो वाद आहे हा नेमका कशा संदर्भात आहे, जागांसंदर्भातला हे पाहणं महत्त्वाचं आहे. होतंय पुढे महाविकास आघाडीची वाटचाल नेमकी कशी असणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल. सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.